नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक भन्नाट व्हिडिओ। याच्यामध्ये आपण काहीतरी आज वेगळी ट्रिक्स देणार आहे। काही 10 स्टॉक असे आहेत की जे तुम्हाला त्याचा नक्कीच काही ना काहीतरी येणाऱ्या काळामध्ये फायदा होईल। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सांगेल, तुम्ही जर सगळ्यात आधी चॅनलला सर्वप्रथम भेट देत असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून आमच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ मिळत राहतील। तर मित्रांनो चला शिकूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत याच्यामध्ये की टॉप 10 हाय डिव्हिडंड पेईंग स्टॉक्स, असे कुठले डिव्हिडंड देणारे स्टॉक्स आहेत की ज्यांनी आतापर्यंत एक चांगला त्यांचा डिव्हिडंड देण्याचा रेशो मेंटेन ठेवलेला आहे। नॉर्मली आपण बघतो की कुठल्याही स्टॉक्समध्ये आपण त्याची रॅली कशी कॅच करता येईल किंवा त्याचा CAGR किती आहे, परंतु बऱ्याच जणांची आम्हाला अशी मागणी होती की आम्हाला चांगली काही डिव्हिडंड देणाऱ्या स्टॉकची नावे पण सांगा। मग याच्यासाठी आम्ही हा तुमच्यासाठी सगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। याच्यामध्ये छानपैकी सगळी लिस्ट देतोय, संपूर्ण व्हिडिओ पहा। थोडक्यामध्ये आम्ही तुम्हाला डिटेल माहिती खूप सारी देण्याचा याच्यामध्ये नक्कीच प्रयत्न करूया। आता पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे अगदी ज्यांना माहीत नाही त्यांना की डिव्हिडंड म्हणजे असतो काय। तर मित्रांनो डिव्हिडंड म्हणजे काय, तर एखादी कंपनी जेव्हा तिचा जो काही प्रॉफिट आहे तो तिच्या शेअर होल्डर्सला शेअर करते, परंतु तो देताना ती कॅश स्वरूपामध्ये देते, म्हणजे तो डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला जमा होतो, याला म्हणायचं डिव्हिडंड। म्हणजे कंपनी तिचा आलेला जो काही नफा आहे तो आपणाला डिव्हाइड करते किंवा वाटून देते, म्हणून याला बोलतात डिव्हिडंड। परंतु आता जी काही कंपनी डिव्हिडंड देते तो मोजला कशा प्रकारात जातो बरं, तर हा जो डिव्हिडंड दिला जातो तो त्याला बोलतात की डिव्हिडंड डील। कोणी बोलणार नाही तुम्हाला की अमुक अमुक कंपनीने किती डिव्हिडंड दिला, हे त्यावेळी बोललं जातं। परंतु ज्यावेळी पण एखाद्या स्टॉकचं अनालिसिस केलं जातं तर त्याच्या डिव्हिडंड इल्ड बेसिसवर केलं जातं, म्हणजे अमुक अमुक स्टॉकचा डिव्हिडंड इल्ड किती आहे, अमुक अमुक स्टॉकने आजपर्यंत किती डिव्हिडंड दिले लोकांना, हे सगळं त्याच्या इल्ड वरून समजतं आणि हा स्टॉक चांगला आहे की नाही हे समजतं। कारण नॉर्मली आपल्या सगळ्यांना पाहतो आपण की कुठलाही गोष्ट परतावा किती देते आणि तो आपल्याला पर्सेंटेजमध्ये पाहिजे असतो तीच गोष्ट आम्ही याच्यामध्ये देणार आहे। ओके, ह्या दोन गोष्टी समजल्या अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आणि थोडक्यामध्ये। आता याच्यानंतर ना मित्रांनो आम्ही ह्या व्हिडिओमध्ये जे काही क्रायटेरियाज वापरलेत हे स्टॉक शोधायला, कारण तुम्हाला आम्ही ते 10 स्टॉक जे देणार आहेत ह्या 3 मेन क्रायटेरियाजवर आम्ही निवडलेले आहेत। पहिली गोष्ट, याच्यामध्ये जे स्टॉक असतील त्यांचं मार्केट कॅपचा आम्ही ते विचार केलेला आहे, म्हणजे अगदी 100, 500, 150 कोटीच्या पण खूप साऱ्या कंपन्या आहेत की ज्यांचं डिव्हिडंड यील्ड चांगलं आहे, परंतु त्या फंडामेंटली किंवा त्यांचं मार्केट कॅप जर कमी असेल म्हणजे पेनी असतील तर ते आम्ही याच्यामध्ये घेतलेल्या नाहीत, का मी विचार करतो की तुम्ही लॉंग टर्मचा विचार कराल ह्या दृष्टीने। याच्यानंतर ना 2 नंबरची गोष्ट, फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीज, जेही फंडामेंटली मजबूत असतील असेच आम्ही निवडलेले आहेत, कारण आम्हाला पेनी स्टॉक किंवा फंडामेंटली वीक कंपन्यांमध्ये कुठला इंटरेस्ट नाहीये किंवा आम्हाला वाटतं की तुम्ही अशा कंपन्यांमध्ये एंट्री करू नये। 3 नंबरची महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये हाय प्रमोटर शेअर होल्डिंग। आमचा जो एक पॅरामीटर आहे की आम्ही जेही लॉंग टर्मचे पोर्टफोलिओ बनवतो की त्याच्यामधलं की प्रमोटरचं शेअर होल्डिंग हे ॲटलिस्ट चांगलं पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, हे सगळे पॅरामीटर आम्ही इथे पाहिलेले आहेत। तर चला सुरुवात करूया, नोट डाऊन करून ठेवायचं तुम्हाला याच्यामध्ये। पहिली गोष्ट याच्यामध्ये वेदांता, लक्षात ठेवा वेदांता लिमिटेड हा स्टॉक सगळ्यांनाच माहिती आहे, मोस्टली मायनिंग सेक्टरमधली इंडियामधली एक लिडिंग आणि मोठी कंपनी आहे, अनिल अग्रवाल प्रवर्तित। मग आता ह्या कंपनीचं जर आत्तापर्यंत जर आपण डिव्हिडंड इल्ड काढला तर मित्रांनो तो जवळपास 36.51%, ही खूप मोठी डिव्हिडंड देणारी कंपनी। म्हणजे तुम्हाला जर भविष्यात डिव्हिडंड देणारे चांगले स्टॉक शोधायचे असतील तर तुमच्या वॉचलिस्टमध्ये यांना ॲड करून ठेवायचे। पहिला स्टॉक पहिला आपण वेदांता लिमिटेड। त्याच्यानंतर 2 नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो हिंदुस्तान झिंक, की एक वेदांता ग्रुपचीच कंपनी अनिल अग्रवाल प्रवर्तित, की ही इंडियामधली झिंक आणि सिल्वर मायनिंग करणारी एक नंबर 1ची किंवा लिडिंग कंपनी आहे। मग या कंपनीने पण आत्तापर्यंत जो काही डिव्हिडंड दिलाय आणि आत्तापर्यंत आम्ही त्याचा आत्तापर्यंत जे लिस्टिंग झाल्यापासून आजपर्यंत आम्ही या सगळ्या कंपन्यांचा रेशो काढला, त्याच्यातले टॉप मोस्ट तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। तर या कंपनीने आत्तापर्यंत 24.69% इल्ड मेंटेन ठेवलेलं आहे तिच्या इन्व्हेस्टर्सला इयर ऑन इयर मध्ये। ओके, याच्यानंतर 3 नंबरचा स्टॉक नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो याच्यामध्ये NMDC। मित्रांनो NMDC पण ही एक मायनिंग सेक्टरमधली कंपनी आहे, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असा तिचा एक फुल फॉर्म होतो, जी गव्हर्नमेंट प्रवर्तित कंपनी आहे। ओके, ज्यांना गव्हर्नमेंट कंपन्या पाहिजे असतात तेही ते मी मेन्शन करेल। तर ही गव्हर्नमेंटच्या कंपनीने आत्तापर्यंत 13.79% डिव्हिडंड यील्ड दिलेली आहे आत्तापर्यंत तिची खूप छान प्रवासामध्ये। याच्यानंतर 4 नंबरचा स्टॉक आम्ही तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, याचं नाव आहे कोल इंडिया।
इंडिया नॉर्मली सगळ्यांना माहिती आहे की जो कोल आहे त्याचं जे प्रोडक्शन इंडियामध्ये केलं जातं त्याचा सगळ्यात मोठा वाटा कोल इंडियाचा आहे आणि ह्या कोल इंडियाचं जे डिव्हिडंड यील्ड आहे ते 8.89% आतापर्यंत ओके म्हणजे स्टॉकच्या प्राइस बरोबरच तुम्हाला ह्या कंपन्या ॲडिशनल डिव्हिडंड देऊन पण श्रीमंत करायचा प्रयत्न करत आहेत किंवा तुमच्याकडे जर असतील तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ झालेला असेल याच्यानंतर मित्रांनो पुढची महत्त्वाची कंपनी आहे REC लिमिटेड मित्रांनो REC लिमिटेडचं काम आहे की जी काही सोलर एनर्जी रिलेटेड काम आहे किंवा एनर्जी सेक्टरमधली कंपनी आहे असं आपण थोडक्यात बोलू शकतो या कंपनीने पण आत्तापर्यंत जवळपास 8.17% एक ॲज अन ॲव्हरेज एक स्ट्रॉंग दिलेलं आहे इयर ऑन इयर कारण बऱ्याच कंपन्यांना एखाद्या वर्षी जास्त देतात दुसऱ्या वर्षी कमी देतात परंतु हे रेशोज आम्ही ॲव्हरेज काढलेले आहेत त्यांच्या लिस्टिंग डेटपासून ओके त्याच्यानंतर मित्रांनो पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची कंपनी असेल PFC लिमिटेड मित्रांनो PFC ही पण एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे तिचं डिव्हिडंड यील्ड 7.23% आहे खूप छान गोष्ट याच्यामध्ये आणि याच्यानंतर पुढचा जो स्टॉक असेल त्याचं नाव आहे बँको लक्षात ठेवा बँको ही जी कंपनी आहे ती मोस्टली ऑटोमोटिव्ह सेक्टर्समध्ये काम करते बरोबर तर ह्या कंपनीने नॉर्मली इंजन कुलिंग अँड सिलिंग मध्ये हिचं काम केलं जातं हिने पण 7.05% हिचा डिव्हिडंड यील्ड आहे तर हे नाव पण तुमच्या वॉचलिस्टमध्ये ऍड करून ठेवा याच्यानंतर आणखीन महत्वाचं आहे ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ही जी कंपनी आहे ही पण गव्हर्नमेंट प्रवर्तित कंपनी आहे गव्हर्नमेंटची हिस्सेदारी जास्त आहे याच्यामध्ये 7% डिव्हिडंड यील्ड ह्या कंपनीने आत्तापर्यंत अशा प्रकारेच मेंटेन ठेवलेला आहे आणि मित्रांनो याच्यानंतर एक आणखीन महत्त्वाचा स्टॉक आहे CESC लिमिटेड ही पण एनर्जी ट्रान्समिशनमध्ये काम करते प्रोडक्शन टू ट्रान्समिशन असं ह्या कंपनीचं काम आहे याच्यामध्ये हिचं 6.51% डिव्हिडंड यील्ड आहे मित्रांनो आणि शेवटची कंपनी जी IT फील्डमधली आहे तिचं नाव आहे ओरॅकल्स ओरॅकल्सचं पण आत्तापर्यंत विचार करायला गेलं तर 6.23% ॲज ऑन ॲव्हरेज इयर ऑन इयर तिने डिव्हिडंड यील्ड दिलेला आहे की जो एक स्ट्रॉंग आहे आणि कन्सिस्टंट आहे तर तुम्ही ह्या स्टॉक्सवर सगळ्या लक्ष ठेवायचं आणि मित्रांनो कशाप्रकारे तुम्हाला हे स्टॉक्स वाटले जे 10 स्टॉकची यादी आम्ही तुम्हाला दिली ते नोट डाऊन करा जेही लॉंग टर्मसाठी विचार करता तुमचा ॲनालिसिस याच्यामध्ये ॲड करा आणि असे स्टॉक्स तुम्ही घेऊ शकता आणि ज्यांनाही यासारखे स्टॉक स्विंग ट्रेड्स आमच्याकडनं हवे असतील तर खाली डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिलेली आहे आमच्या अंडर तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा जेणेकरून अशा चांगल्या स्टॉक्सची यादी आम्ही तुम्हाला वरच्यावर देत असतो जेणेकरून तुम्ही याचा एक चांगला फायदा करून ट्रेड करायला मदत होऊ शकते थांबतो इथे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमुळे मध्ये तत्पूर्वी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आणखी कोणता टॉपिक तुम्हाला आमच्याकडून ऐकायला आवडेल त्याचं नावही खाली सांगायला विसरू नका धन्यवाद.